श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। बऱ्याच मुलांनी मला कमेंट केले की सर वर्तुळ या प्रकरणातील आयएमपी प्रश्न सांगा। हे तुम्हाला मी सांगणार आहे। आधीचे तुम्हाला आयएमपी प्रश्न पाहिजे असतील किंवा बोर्डाच्या प्रश्नोत्तरिका तर नाना फाउंडेशन स्टडी या चॅनलला आपले अवश्य सबस्क्राइब करा। व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे, व्हिडिओ अवश्य बघा। तर बघा या ठिकाणी वर्तुळ तिसरं प्रकरण हे अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट, ह्याच्यात टोटल 12 मार्क जे आहेत 12 मार्कांसाठी हे प्रकरण आहे। सर्वात हाय वोल्टेज तर हे तुम्हाला मी सांगणार आहे ज्यातले कुठले कॉन्सेप्ट येणार आहेत। तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करत चला। ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो प्रमेय जे आहेत ते प्रमेय अत्यंत महत्त्वाचे आहेत। हा प्रमेय जवळजवळ 2-3 वेळा आलेला आहे, 2014 आलता, 16 आलता, त्यानंतर बघा पुढे। तसे बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करत चला। हा पण मोस्ट आयएमपी मध्ये घ्या, मोस्ट आयएमपी थेरम, त्यानंतर हा सोडवलेला प्रश्न घ्या। त्यानंतर तुम्हाला मी सांगतो पुढे या 3.1 मध्ये तुम्हाला सांगतो हे गणित घ्या 2 नंबर, ओके, आणि हे चौथं। पुढे या पुढच्या ह्याच्यामध्ये आयएमपी जे आहे थेरम तर सर्वच करावं लागतील आपल्याला, कारण थेरम कुठले येऊ शकतात, पण 2 सर्कलचे जे थेरम आहेत कन्सेप्ट ते येतीलच। तर ह्याच्यामध्ये हे बघा, हे 1 ते 4 ह्याच्यातला एक प्रश्न जो आहे तो कुठलाही एक येईल, एक मार्गाला आंतरस्पर्श बाह्यस्पर्श त्रिज्या बेरीज करायची वजाबाकी। तर आपल्याला माहिती आहे आंतरस्पर्शमध्ये काय करतो आपण, वजाबाकी बाह्यस्पर्शित बेरीज करतो। त्यानंतर ह्याच्यातला आणखीन आयएमपी प्रश्न 5वा घ्या। त्यानंतर पुढे बघा, तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करत चला। भरपूर आयएमपी प्रश्न आपले पार्ट 1ला पण भरपूर आलते हे लक्षात ठेवा। एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवा जे आहेत तो इंग्लिश मीडियमचे मुलं असतील तुम्ही पेज नंबर वाईज करू शकतात। त्यानंतर पुढे बघा आयएमपी प्रश्न आणखीन याच्यामध्ये सर्कलमध्ये तुम्हाला जे आहेत 12 मार्क भेटणार आहे, तर 12 मार्काचं वेटेज आहे। हा एक प्रश्न घ्या दुसरा। त्यानंतर पुढे या, पुढे आंतरलिखित कोणाचं जे प्रमेय आहे त्याच्यावर भरपूर वेळा हा प्रमेय भरपूर वेळा आलेला आहे। तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करत चला आणि नाना फाउंडेशन स्टडी या चॅनलला आपल्या अवश्य सबस्क्राईब करा। आता हे प्रमेय हे पण मोस्ट आयएमपी मध्ये चक्रीय चक्रीय चौकोन म्हणजे सायक्लिक क्वाड्रेटर, परंतु हे गेल्या वर्षी आलतं, ह्या वर्षी चान्सेस कमी आहेत, परंतु ऍक्टिव्हिटी जेवढ्या पण दिलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटी करा। याच्यावरचं गणित प्रमेय जरी नाही आलं तरी गणित देऊ शकतं हे लक्षात ठेवा। त्यामुळे गणित कुठले येतील ते तुम्हाला मी सांगणार आहे पेज वाईज, तुम्हाला मी दाखवतोय सर्व, तुम्ही पण तुमच्या पुस्तकात हे सर्व टिक करा आणि संध्याकाळी लाईव्ह लेक्चर होतील आपले, त्याच्यात मी तुम्हाला आयएमपी प्रश्न किंवा डिस्कशन टॉपिक करणार आहे। हा बघा, हा प्रश्न मोस्ट आयएमपी मध्ये करा। तर आई तुळजाभवानी स्वामी चरणी ईश्वर नारायण शंकर चरणी गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे। व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गणित भाग 2 मध्ये 40 पैकी 40 मार्क मिळावेत, त्याला पेपर सोपा जावा, त्याच्या आईवडिलांना उदंड आयुष्य लाभावे ही स्वामी चरणी माझी प्रार्थना आहे। हा एक आयएमपी घ्या, मोस्ट आयएमपी। त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 8वा, हे मोस्ट आयएमपी जे प्रश्न आहेत ते सांगतोय। त्यानंतर पुढे या, किंवा एखादा आपल्याला जरी गणित नाही आला सोडवता तरी तो कसं सोडवायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। ह्याच्यात 12 मार्क आहेत टोटल सर्कलला, त्यामुळे याला व्यवस्थित करा आणि पुढचे पण आयएमपी प्रश्न सर्व सांगणार आहे। तर आणखीन पुढे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल हा एक प्रश्न, ओके, सोडवलेल्या मधले पण गणित येतात। पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं गृहित मध्य, तर सोडवलेला प्रश्न आलता, मुलांना वाटतं अंक चेंज होतात, अंक चेंज होत नाहीत, तर सोडवलेले मधले येतात हे 2। त्यानंतर पुढे हा घ्या 5वा। त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यात तुम्हाला सांगतो हा 6वा 1 मार्काचा। त्यानंतर पुढे याच्यामध्ये आणखीन हा घ्या 5वा हॉर्स टाईप प्रश्न, 7वा, 16 वर्षाचा अनुभव आहे, प्रश्न येतीलच। पार्ट 1 मध्ये बघितलंच तुम्ही, स्वामी चरणी माझी हीच प्रार्थना आहे आमच्या मुलांचे सर्वांचे पेपर सोपे जावेत, हे मोस्ट आयएमपी मध्ये घ्या, ओके। त्यानंतर पुढे बघा, हा एक घ्या 15। त्यानंतर तुम्हाला सांगतो हे सर्कलचे आयएमपी प्रश्न, भरपूर मुलांना सर्कल अवघड जातोय परंतु काय नाही,
एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत, हे कसे सोडवायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। आता चौथ्या प्रकरणाकडे येऊ। चौथ्या प्रकरणामध्ये तुम्हाला जवळजवळ 7 मार्कांसाठी काय येईल हे कन्फर्म मी सांगतो तुम्हाला। चौथं प्रकरण तुम्हाला तोंडावरचे शब्द आहेत, स्पर्शिका वगैरे काढा। आता हे सोडवलेल्या प्रश्नामधले जे आहेत याच्यात तुम्हाला करायचं आहे, हा एक प्रश्न काढायचा आहे सोडवलेल्या मधला। त्यानंतर तुम्हाला दिसत असेल दुसरा जो आहे हा एक आय एम पी करायचा आहे तुम्हाला, हा एक सोडवलेले दोन्ही करायचे। त्यानंतर याच्यामध्ये 4.1 मध्ये हे जे तुम्हाला दिसत आहेत सेम मूल्य बघा, इथे आर आहे, इथे पण आर आहे, एक आकृतीत दोन आकृत्या ज्या असतात हे तुम्हाला प्रश्न परीक्षेला येतात। आणि हा चौथा आणि हा दुसरा मोस्ट आय एम पी 3 मार्काला त्याचे भाग करा। ओके, तुम्ही चारही करून घ्या, सोपेच आहेत। आणि 4.2 जे आहे, 4.2 याच्यामध्ये हे स्पर्शिका काढा, हे 1-2 मार्काचे 3 मार्काचे बिंदू न घेता वगैरे 3 प्रश्न कन्फर्म करा, चारही करा। हा जो अभ्यास आहे पूर्णच करा, 7च गणित आहेत, याच्यातले कुठलेही 3 प्रश्न येतील 100% येतील। मग कधी स्पर्शबिंदूचा वापर करा, स्पर्शबिंदूचा वापर न करता जीवातून स्पर्श करा, एकच कन्सेप्ट आहे, सोपे सोपे आहेत एकदम। त्यामुळे तुम्ही तो पूर्ण अभ्यास करा आणि याच्यामध्ये हे 7 आणि 8 आय एम पी करा, मोस्ट आय एम पी। तर अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या 2 प्रकरणाचं आय एम पी प्रश्न सांगितलेले आहेत। पुढे पण आणखीन मी सांगणार आहे, तसेच नाना फाउंडेशन स्टडी याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे, याच्या पुढचे तुम्हाला आय एम पी प्रश्न प्रकरणाचे त्याच्यातच भेटतील। तर बोर्डाची प्रश्नपत्रिका पण त्या ठिकाणी भेटेल। आणि पीडीएफ फाईल हवी असेल तर टेलिग्रामला जॉईन करा, टेलिग्रामची लिंक ओपन नसेल होत, टेलिग्राम ऍप डाउनलोड करा आणि नाना फाउंडेशन सर्च करा। तर अशा प्रकारचे अपडेट आहे, जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, पेपर सगळ्यांना सोपं जावं ही स्वामीचरणी प्रार्थना। ओके ठीक आहे, थँक्यू, स्वामी समर्थ।